ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दारूसाठी तीस रुपये दिले नाहीत इचलकरंजित खून भिकाऱ्याच्या डोक्यात युवकाने घातला दगड इचलकरांजी शहरातील डेक्कन परिसरातील भिकाऱ्याचा दारूला तीस रुपये दिले नाहीत म्हणून एका युवकाने त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून केला या प्रकरणी सुनील पा पाटील राहणार मरगुबाई जवाहरनगर या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात आहे ओळख अद्याप पटली नाही इचलकरांजीतील डेक्कन चौक परिसरात पटेल यांच्या दुकानासमोरील कट्ट्यावर भिकारी बसला होता रात्री एकच्या सुमारास सुनील पाटील हा कामावरून घराकडे जात होता यावेळी सुनी सुनील याने दारूची नशा केली होती त्यावेळी त्याचं लक्ष त्या भिकाऱ्याकडे केलं त्याने त्याच्याकडे तीस रुपये देण्याची मागणी केली यावेळी त्या भिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या सुनील पाटील याने त्यास धक्काबुक्की करून मारहाण केली त्यानंतर तेथे असलेला दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला यात भिकारी रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला हे पाहून तेथून सुनील याने पळ काढला याचवेळी शहरात पोलीस गस्त घडत असताना त्यांना सुनीलच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मी एका इस्माची हत्या केल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व वा पोलीस डी बी पथक कर्मचारी दाखल झाले घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला सुनील पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला दारूसाठी भिकाऱ्याचा खून केल्याने शहरात खळबळ माजली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड डी वाय एस पी बी बी महामुनी यांनी भेट दिली विशेष म्हणजे ज्या फिरस्त्याची हत्या झाली आहे त्याची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत तो एका मुस्लिम समाजाचा असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे महानकरी न्यूजसाठी इचलकरंजून निखिल भिसे